चीनमध्ये पसरलेला कोरोना व्हायरस भारतात आला असून सर्व भारतीयांनी या जीवघेण्या आजारापासून वाचण्यासाठी सरकारने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची विनंती. कोरोना व्हायरस आलाय चायना मधून, कोरोना व्हायरस आलाय चायना मधून, धुमाकूळ घातलाय भारतात कोरोना व्हायरसनं. मी आहे कोरोना व्हायरस, याच्या खोकल्यात आणि शिकल्यात मी आता भारतभर पसरणार. मी आहे कोरोना व्हायरस. हॅलो आयर, मी कोरोना बोलतोय. बोल की रे बाळा. मला आता चीन मधन एका माणसानं भारतात सोडलंय. आता कुठे आहेस भारतात तू? आता मी भारतात पुण्यात आहे. व्यवस्थित पोहोचलास का बाळा? होय होय पोहोचलोय. आता पुण्या मुंबई करत सगळ्या भारतभर आपले कोरोनाचे भावकी पसरतो, सगळ्यांना कोरोनाची लागण करतो. हा हा हा. परत थोड्या वेळानं फोन लावतो. हॅलो विश्ला बाबा. बोल की रे वैभ्या. अरे गावाकडे यायला लागलो यार, तिकडं पुण्यात कोरोनाचा व्हायरस आला यार. बुरट्या गावाकडे घेऊन येशील कोरोना? काय बुरट्या, मला नाही झालं कोरोना. आणि कोरोना काय आपल्या आधीच आयवी? ठेव फोन, येतोय लगेच. तेरा क्या होगा काल्या, जो मला हात लावून हात साबणा न धुता तोंडा नाकात आणि डोळ्यात घालतो त्याला मी या रोगाची लागण करतो. बरं झालंय ना खोकताना तोंडाला रुमाल लावला नाही, नाही तर याला कोरोनाची लागण झाली नसती. आता याच्यामुळे मी सगळ्या गावभर पसरणार. हा हा हा. किती दिवस मग काम? बघ कंपनीने 15 दिवस सुट्टी दिल्या घरातलं काम करायसाठी, पण कंपनीच कोण ऐकतं या. आता मस्त पैकी 15 दिवस पाहुणं पै फिरायचं, बायका पोरासनी घेऊन ट्रिप काढणार, आणि पोरासनी पण कोरोनाची सुट्टी दिल्या त्यामुळे आता ट्रिप खायला जोरात काम आहे तुझं. बरं बरं येऊ का मग? चालतंय चला जा. चालतंय चला. ओके जा भेटत्या. आता तुझ्यामुळे सगळ्या पाहुणं पयाजने कोरोनाची साथ होणार, लागण होणार. जा जा. काय चाललंय तात्या? बसलोय कोरोनाच्या बातम्याचे. अहो तिकडे चीन मध्ये झालाय कोरोना, आपल्याला काय होत नाही, नका टेन्शन घेऊ. भेट्या तुझ्यामुळे या म्हाताऱ्या माणसाला पण कोरोनाची लागण झाली. अशा पद्धतीने कोरोनाचा व्हायरस देशात सगळीकडे पसरू लागला. कोरोनाग्रस्त रुग्ण जिथं जिथं जातील अशा सर्व परिसरात सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या शिकण्या वाटे, खोकल्या वाटे आणि थुंकी वाटे कोरोनाचा व्हायरस पसरू लागला. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक दिवसाचा जनता कर्फ्यू लागू केला, जेणेकरून सार्वजनिक ठिकाणी पसरलेला व्हायरस नष्ट होऊन कोरोना प्रसाराची ही साखळी तुटावी. रविवार 22 मार्च कर्फ्यूचा दिवस. आज जास्तीत जास्त लोकांनी कोरोनाची लागण करायची आणि आपली कोरोनाची फॅमिली आणि वाढवायची. आईला 10 वाजले तरी गिराईक दिसेना, सगळी कुठे गेलेत कुणाष्टव. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली. आ
राहिला 12 तरी माणसं बाहेर निघणार ती कुठे गेलेत कुणाष्ट लिहून लागायला लागले कुठे तरी जाऊ सावलीला बसतो लिहून आल्या का हा हॅलो आय अग काय झालंय माणसाने कोणाष्टाव एकांदा पिन घरातनं बाहेर निघणार आशाने मी मरून जाईल काळजी घे कोरोना बाळा धीर सोडू नको येतील माणसं बाहेर बर बर आता मलाच काहीतरी केलं पाहिजे हाय का कोण घरात कोण आहे रे आजी जरा पाणी दे की कशाला कोरड पडली आहे अरे तुला उठला फोड तुला पाणी मागायलाशी आहे ना कशी बाहेर काढूया म्हातारीला आजी तुमची 100 नोट बाहेर पडल्या या बाहेर आम्ही घेऊन जावा जात कड आला पैशाचा आम्ही दाखवायला मी रात्री 9 आल्याशिवाय बाहेर येणार नाही आजी तर काय बाहेर यायची नाही ओ मावशी तुम्ही तर बाहेर या ओ दादा तुम्ही तर बाहेर या ओ कुणी तर बाहेर या की ओ मामा तुम्ही तर या की मित्रांनो कोरोनाच्या रूपाने आपल्या देशासमोर एक मोठं संकट आलंय या संकटाचा आपण सगळ्यांनी मिळून सामना करूया त्यासाठी गर्दीमध्ये जाणं टाळूया तसेच सरकारने दिलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करूया हेच आपल्या हिताचं आहे खोकताना किंवा शिंकताना रुमालाचा वापर करा रुमाल नसेल तर शर्टाच्या बाहीचा अशा पद्धतीने वापर करा तसेच खोकताना किंवा शिंकताना खुल्यावर किंवा हातावर शिंकू नका त्यामुळे इतरांना इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे दिवसातून वारंवार हात धुवा हात धुताना सॅनिटायझरच पाहिजे असं काही नाहीये साबणाचा वापर करू शकता कुठल्याही साबणाचा वापर करू शकता पण हात स्वच्छ धुवा हात धुताना पुढून मागून बोटांच्या मधून तसेच मणकटापर्यंत 20-40 सेकंदापर्यंत धुवा वयस्कर लोकांची रोग प्रतिकार शक्ती कमी असते त्यामुळे विशेष करून त्यांच्याशी किंवा इतर कुणाशीही संवाद साधताना कमीत कमी 1 इतकं अंतर ठेवा मित्रांनो कोरोना विरुद्ध लढणारे सर्व डॉक्टर नर्स पोलीस बांधव तसेच सरकारी किंवा सामाजिक यंत्रणा यांच्या सर्वांच्या कार्याला वाढीवरची स्टोरीचा सलाम मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मित्रांच्या सोबत सुद्धा शेअर करा व्हिडिओ